अरे वाह, कैसे गाने आए के खतो पाए लगा। अरे बाप रे, अरे बाप रे, बगा दे पाए। वाओ पाए लगा। बजरंगबली की कर जय। शिवाजी महाराज की चांगलं शिकले। झोपलो आम्ही झोपलो। अरे केस मध्ये पप्पाला बोज करू की दीदी। तर मित्रांनो, मला आठवत पण नाही की किती दिवस झाले असतील की मी असा बशीमध्ये चहा पितोय म्हणून। नाहीतर आपण काय कपामध्ये पितो, पेल्यामध्ये पितो, आणि आज बशीमध्ये चहा पितोय। बघा, लय भारी वाटते। आणि बशीमध्ये चहा पिला ना मित्रांनो, त्या चहाची सगळी चव आपल्याला मिळते माहिती आहे का? त्या पेल्यामध्ये कपामध्ये मिळत नाही तेवढी तशी। चला तर आता चहा पितो। नाश्ता वगैरे झालाय, आता ऑफिसला जायचंय। आमची डब्बू वर खेळत बसली आहे। चला। अरे वा, कसे गाणे ऐकत खातो पाय लगा। अरे बापरे, अरे बापरे, बघा ते पाय। आणि छान खातो, मस्त मस्त खातो, मस्ती करतो। असा पाय नसतोय पाहिला का? पप्पा कामाला चाललेत। पा दे ना, पा दे ना बाबू। चाललो मग मी। दे पा, चल पा दे, दे पा, दे आहे ना रे। हां दे, पा दे, पा दे। ए दिला रे, हसते। बाय बाय बाबू, बाय बाय बाय। कसं खरकट झालंय बघा तोंड आमचं। हे बघा खाल्लेलं कसं खरकट आहे अजून। चल बाबू बाय बाय, चलते बाय करायची, बाय बाय बाबू। ऑस्कर, वाव। चला वाव, बाय बाय। तोंड बघ। हा वाव वाव। चला मित्रांनो, आता निघतो ऑफिसला। हिचं काय चालूच राहणार आहे। सांगा कसं जगायचं, गणत गणत के गाणं म्हणत मंगेश पाडगावकर यांचं वाक्य आहे। मित्रांनो, नवी मुंबईमध्ये आहे ना, असं जागोजागी जिथं जिथं चौक आहेत ना, तिथं अशी भिंत तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती असे कोट्स वगैरे लिहिलेले आहेत छान छान। हे कोट्स वगैरे असे चांगले असतात, ते सांगणं देखील खूप सोपं असतं, पण वेळ आली की माणसाला कनावं लागतं आणि वेळ आली की माणूस गाणे देखील गातो। त्यामुळं प्रत्येक स्थितीमध्ये माणूस गाणे गाईल, आनंदी राहील असं तरी मला वाटत नाही। प्रत्येक गोष्टीची वेळ असते, त्यानुसार माणसाला राहावं लागतं। म्हणजे आपली मेंदूची संरचनाच तशी आहे, दुःख झालं की आपल्याला दुःख व्यक्तच करावं लागणार। दुःखामध्ये पण जर आपण गाणे गात असू, आनंदी असू, तर लोक म्हणतील हे येड आहे। त्यामुळे हे कोट्स वगैरे सहसा ठीक आहेत, चांगले आहेत, त्यातून प्रेरणा घेतली नक्कीच पाहिजे, पण समतोल ठेवावाच लागतो नाही का? चला तर मित्रांनो, आता ऑफिसला चाललेलो आहे। आता भेटूया डायरेक्ट आपण ऑफिसवरून आल्यावरती। तोपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। बाय बाय। मित्रांनो, जमलं ना तर उद्या इकडे येईल मी, आमच्या शिवांजलीला वगैरे घेऊन येईल इकडे। तर खूप मस्त आहे मित्रांनो, इकडून असं पूर्ण राऊंड आहे इकडून चालायचा, आणि मध्ये तलाव आहे मित्रांनो, खाडीचा भाग आहे, खूप मस्त आहे। बोर्ड बघा मित्रांनो, किती मस्त बनवली आहे। आणि तिचं हे बघा ना कसं केलंय पाण्याचं। नवी मुंबई महानगरपालिका एकदम भारी भारी करते, पहिला नंबर नक्कीच येईल असं वाटतंय मित्रांनो। हे बघा मित्रांनो, इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचं लिहिलेलं आहे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। तर असे कोट्स लिहिलेले आहेत सगळीकडे, इथे ज्ञानेश्वर माऊलीचं लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, आता ऑफिसवरून घरी चाललेलो आहे, आणि आता आमच्या शिवांजलीचा टायमिंग चालू झालेला आहे। तिचा टायमिंग म्हणजे आमचे टायमिंग आता सगळे बंद, फक्त मी समजा जिमला गेलो तर तेवढंच, बाकी आता सगळा तिचा टायमिंग चालू झालेला आहे। म्हणजे जोपर्यंत ती जागी असेल तोपर्यंत आम्ही जागं राहायचं। आता उद्या सुट्टीचा दिवस आहे, जोपर्यंत तिची खेळायची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही देखील खेळायचं। म्हणजे कसं आहे मित्रांनो, की आता काही लोकांचं वर्क फ्रॉम होम असतं,
आणि काही लोकांचं कसं असतं की ते ऑफिसवरून घरी जरी गेले तरी ते कामं करत राहतात आणि मुलाबाळांकडं वगैरे त्यांचं लक्षच नसतं. तर असं अजिबात करू नका. तुमचं ऑफिसचं एकदा टायमिंग संपलं ना, कामाची एकदा वेळ संपली, तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचा टायमिंग हा फॅमिलीला देत चला, तुमच्या मुलाबाळांना देत चला आणि त्यांच्यावर चांगले होतील तेवढे त्यांच्याशी खेळत जा आणि चांगले संस्कार त्यांच्यावरती करा. नाही का? कारण आपण इथं काम करणार, परत इथून घरी जाऊन काम करायचं, पुन्हा काय असं एवढाही पैशाचा मागं पळू नका सहसा. पण सहसा मुलाबाळांना वेळ द्यायचा असं माझं म्हणणं आहे. तर चला तर बघतो आता आमच्या घरी काय राडा चाललाय, तुम्हाला देखील दाखवतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कसा धिंगाणा चालतो. आणि मित्रांनो कंटिन्यू राहा, तुम्हाला आपले व्हिडिओ नक्कीच आवडतील आणि पाहत राहा आपले व्हिडिओ आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करत चला. चला तर आता घरी जाऊन बघूयात काय आहे काय नाही. कुठे जायचं? देव गप्पा करायला जायचं. कस टक्कूच घातलं आम्ही बाबू ना मी घेतो मग असं कर. वाव पाहिलं का? फिरायला यायचं म्हणून ती सगळं करणार. आता टाळी वाजव बाबू, टाळी वाजव. विठ्ठल 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 विठ्ठल. पाहिलं का? फिरायला यायचं असलं ना तिला काही सांगा. वाव टाळी वाजव. टाळी वाजवायला सांगा, नाचायला सांगा. हे बघा सगळं करून दाखवणार ती. चला चला पुढे चाललो माहितीये का आम्ही मित्रांनो? आम्ही चाललोय बजरंग बलीच्या मंदिरात. आज आमोस आहे. चला 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 बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. चाललो आम्ही बजरंग बलीचं दर्शन करून येतो. आता ती खुश आहे फिरायला जायचंय म्हणून. जय बजरंग बली, जय शिव शंभो. देव बाप्पा करा, देव बाप्पा, देव बाप्पा करा, देव बाप्पा. काय काय बजरंग बली की. बाबू काय काय बाबू मला सांग, मला सांग काय तुझ्याकडे घे. हा बघा आम्ही कसा गंध लावला, शेंदूर लावला बघा आम्ही कसा. बजरंग बली की कर. जय शिवाजी महाराज की जय. चांगलं शिकले शिकलेले शिकली छान छान. चला जेवूया बाबा. आता तिला मजा वाटते बाहेर जायला, पण इथं माझा घाम घाम किती होतोय आणि माझा एक हात सारखा असाच असतो ना. पण जाऊ दे, आमच्या बाबूला देव बाप्पाच्या मंदिरात नेतो आहे ना, तिला मज्जा येते. आणि ती कशी करते मग बाबू? बजरंग बली की जय. जय थोडं लेट करेल ते. आता हेच जर घरी राहिली, घरी खेळत बसली तर ह्या गोष्टी शिकत नाही. जरा बाहेर वगैरे नेलं, मंदिरात नेलं असं तिला शिकवलं की शिकते. हे बघा चालूच आहे. बजरंग बली की, बजरंग बली की जय बोलता येत नाही तिला, पण आपली अशी एक काहीतरी रिदम तयार करते. चला तर आता जेवण घेऊयात, मग थोडीशी मस्ती करू हिच्या सोबत आणि आपलं झोपी जाऊ. अरे केस बघा कसे झाले ते माझे. आजोबाला उठे ती का? उठव 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 आजोबाला उठव. थोडीशी पाहिले किती आहे. बापरे त्या बघा त्या बघा त्या बघा. चिमटा घेतला. अरे बापरे लवकर काढित बघून चिमटा घेतला ना. अरे हॉटेला आजोबाचे असं हॉटेला बुचकुरे घेतात का तोंडाला खोडीचे? कातड काढून घे ना ते, लय डेंजर आहे. अयो बब्या असे. ओ तिले बुचकुरा घेत्या, कातड काढून घेईन ती. कर बजरंग बली की शिवाजी महाराज की जय. तुझ्या अंगावर घे, ह्या अंगावर घे अंगावर. ए आम्ही बघा कुठे.
झोपलो आम्ही झोपलो केस मध्ये पप्पाला बोज करू की दीदी झोपलो आम्ही झोपलो झोप ना बाबा आम्हाला झोपून दे ना बजरंग बली की जय जय आग जय आग सोड आग सोड तस नाही करायचं बाबा लागल आग टाकून देते मुद्दा म्हणा आमच्या आईची अशी ड्युटीच असती एका हातात फोन धरायचा एका हाताने असं दूध पाजायचं लय अवघड आहे ओ लय अवघड आहे यांना खाऊ पिऊ घाल ना चुट्टू चुट्टू खाती कसा दूध आणि भात तर मित्रांनो आता मी खाली आलेलो आहे कारण आम्ही आजूबाजूला जरी असलो ना तरी शिवांजली खात पित नाही असं आहे आणि जे जे कशी बरोबर तिला खाऊ पिऊ घालते दम देऊन देऊन खायला घालते तिला चाललंय काहीतरी तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बजरंग बली की